जाधवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पेट्रोल पंप आणि शीतगृह हे प्रकल्प उभारण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी करण्यात आली होती परंतु अद्यापही हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे हे प्रकल्प कधी सुरू होणार अशी चर्चा या बाजार समितीच्या आवारात सुरू आहे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक होत असते परंतु शेतमाल हा अधिक काळ चांगल्या स्थितीत राहावा आणि योग्य पद्धतीने ठेवता यावा यासाठी कोणतीही व्यवस्था बाजार समितीच्या आवारात नव्हती ही बाब लक्षात घेऊन समिती संचालकांनी समिती आवारात कोल्ड स्टोरेज उभारण्याचा निर्णय घेतला समितीला हा प्रकल्प स्वतः उभा राहून चालवणे शक्य नसल्याने हे काम औरंगाबाद कोल्ड स्टोरेज कंपनीला देण्यात आले समितीला हा प्रकल्प स्वतः उभा करून चालवणे शक्य नसल्याने हे काम औरंगाबाद कोड स्टोरेज कंपनीला देण्यात आले कंपनीला पाच रुपये प्रति चौरस फूट दराने तीन हजार दोनशे सत्तावीस चौरस मीटर जागा तीस वर्षासाठी भाडेकरार पद्धतीने देण्यात आली संबंधित कंपनीने लीज प्रीमियम फोर्टी कोटी साठ लाख रुपयांचा भरणा बाजार समितीकडे केला मात्र घोषणा होऊनही दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय पण प्रत्यक्षात प्रकल्प उभारणीला अद्यापही प्रारंभ झाला नाही हीच अवस्था काहीशी पेट्रोल पंप आमच्या बाबतीत आहे बाजार समिती आर्थिक दृष्ट्या अधिक बळकट व्हावी यासाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु एचपी कंपनीला त्यासाठी पीसादेवी रोडवरील जागाही देण्यात आली मात्र हे सर्व निर्णय बाजार समितीचे फक्त कागदावरच असल्याची चर्चा या परिसरात सध्या सुरू आहे